अली 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 कॉमेडी ची बुलेट ट्रेन पकड़ो वाड़े बोलिया नमस्कार कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोदवीरांचा नव्या मुसाफिरांचा विनोदाच्या राज्यातला प्रवास अजून धमाल व्हावा यासाठी त्यांच्या सोबत आहेत बुलेट ट्रेन चे काही अनुभवी कलाकार त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि स्वागत करूया यांच्या प्रवासाला दिशा देणाऱ्या कंट्रोल करणाऱ्या कंट्रोल रूमचा लेखक सचिन मोटे सर दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर मित्रांनो गेल्याच आठवड्यात आपण या मंचावरच्या दोन विनोदवीरांना सीझन तिकीट दिले याचाच अर्थ ते तुम्हाला दिसणार आहेत आता गुरुवार आणि शुक्रवार कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या महामंचावर आणि मित्रांनो चार जणांना कॉल बॅक करून आपण परत बोलवलेले त्यांच्यासोबत चार आठवडे आता आपली स्पर्धा रंगणार आहे तर त्या चारही जणांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ए या चौघांचे या मंचावर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट तुम्ही बसू शकता मित्रे सोन या ज्या काही येल शेतस नवा विनोदवीर सगळ्यांना कळायला हो ना एकट्याला कळून नाही चालायचं म्हणजे शुद्ध भाषेत बोल ना संपूर्ण महाराष्ट्र बघतोय फक्त खानदेशात दिसतो का आपला प्रोग्राम नाही नाही ना तर मित्रांनो हे जे काही विनोदवीर आहेत त्यांना आता दर बुधवारी सिंगल जर्नी तिकीट मिळणार नाहीये तर त्यांना मिळणार आहे येलो सिग्नल हा येलो सिग्नल यांना कॉमेडीची बुलेट ट्रेन किंवा बुधवारची जत्रा या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळवून देऊ शकतो या महिन्याच्या शेवटी आपल्याला कळेल की या येलो सिग्नल मधून कोणाला ग्रीन सिग्नल मिळालाय आणि कोण सहभागी होणार आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन किंवा बुधवारच्या जत्रेमध्ये मित्रांनो केस जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा तो खूप सुंदर दिसतो पण हाच केस जेव्हा ताटात येतो तेव्हा काय होतं ते आता बघूया आणि ती धमाल दाखवल्या त्यात गौरव अनुज आणि अरुण दादा हा तुमचा पुलाव सर हा घ्या सर तुमचा पुलाव मस्त मजे मी खाव घ्या सर तुमचा पुलाव मजे मी खाव घ्या सर खाव पुलाव मजे मी खाव घ्या सर तुमचा पुलाव मजे मी खावरी करते सॉरी सर 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 सॉरी सॉरी चूक झाली तर सॉरी सॉरी आय एम सॉरी सॉरी सर आय एम सॉरी तुटून जर का तिकडे उडाली तर मना शोधाय लागल नाही नाही सर आपल्या मानेला काय होऊ शकत नाही सर माझं मन नाव आहे केशव माने सर आपल्या मानेला काय होऊ शकत नाही सर उखडणार ना आपली मान तुम्ही चालू ठेवा तुमचं खानपान आलोच आलो 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 तेवढी मान हलवतो बसरा आपल्याला काय करायचं आज आपण उपास सोडणार आहे केसर पुला केसर अरे सर काय झालं अरे केस सर माझ्या जेवणामध्ये केस आयलाय नाही सर हा केस माझा नाही सर अरे केस तुझा नाही कुणी आणले जेवण सर माझा नाही सर मग कुणी आणलं मी गरीब आहे सर अरे हा केस माझा नाही सर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक शांत नाही आय आय मी आय हो 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 अरे हो हो शांत हो 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 रे हो हो आय ना मी बस ना आता सॉरी सर सॉरी गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून सर मी या मॅनेजरचं हॉटेल आहे सर इथून सुरुवात आहे तुझी वसऱ्या हलतू गिरी नको 12 मिनिटातच संपवायचं
आणि स्किटचं एक स्टँडर्ड मेंटेन कर. कुणा बरं करतो स्किट? सर अरुण कदम. करेक्ट. फालतूगिरी नको. सर मी मी या हॉटेलचा मॅनेजर आहे सर. कन्फर्म झाले? यस. सर तुम्ही कोण आरडाओरडा करून राहिले? आरडाओरडा या माकडाचा अस्वल आवरा केस मांजा जेवणात पारला. नाही 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 सर काहीतरी चुकतंय तुमचं. ऍक्च्युली अस्वल एवढा केस नसतो. अस्वल केवढा ते केस केवढं काही. साहेब साहेब तो अस्वलचा केस आहे. अरे मग तुम्ही लक्की आहे का? अहो तुम्हाला सांगतो पूर्वी ना आमच्या गल्ली बोळामध्ये ना अस्वलाचा अस्वल अस्वल. अरे कोणी घाबरलं ना तर माणसाचा पचकन अस्वलचा केस करायचा. अगर बच्चा रात को रोता है बिस्तर खराब करता है कोई दारू पी के बीवी को मारता है तो बच्चा ये ले मेरा तावीज रात को सोने से पहले पहन ले. मेरे को हाँ मला गरज नाही वसाऱ्या तुला गरज आहे तावीजची कारण फायनल जवळ आहे. मी ग्रचाय फायनली कुठे जात नाही समजलं. फालतूगिरी करू नको. झाला केस केस आणला या माझ्यात. अहो साहेब तुम्ही आमच्यावर कशाला आरोप करताय? अहो हा केस आमचा नाही. मला सांगा तुम्ही कोणता पुलाव मागितला होता? मिनी नाही नाही मिनी नावाचा असा कोणता पुलाव नाही आमच्याकडे. काय किती वर्ष याच पंचवर काम करणार आहेस तू? फ्रेश फ्रेश पाहिजे बसणं. कुणा बरोबर करतस की? सर अरुण कदम. मेंटेन कर ले फालतूगिरी करू नको. मिनी केसर पुलाव मागितला होता. हा मग बरोबर आहे ना. मग तो केस नाही आहे सर. मग तो केसर आहे. केसर केसर आवरा मोठा. तसा तर माणूस पण तुमच्या एवढा लहान नसतो ना सर. पण आम्ही ठेवला ना विश्वास. थोडा तुम्ही पण आमच्यावर ठेवा ना. थोडं ऍडजस्ट करा ना आम्हाला साहेब. ऍक्च्युली तो केसरच आहे. तो काळा पडलाय. केसरने काळा पडला? हा सर आमच्या हॉटेलमध्ये केसर आहे ना आम्ही काश्मीर वरून मागवतो सर. काश्मीर वरून जे गोरे गोरे लोक येतात ना ते आपल्या इथे उन्हात बसून काळे होतात सर. त्यामुळे केसर ना काळा पडला. आयुष्य हे आता काय पडलं याच्यात? सॉरी हे चार केस माझे आहेत. तो केसर आहे. वा वा पा सर पा पोरग किती प्रामाणिक आहे सर. वा पा इफ यू डोंट माइंड एक मिनिट ये इकडे. काय गौऱ्या मी तुझ्या समोर हात पसरतो पाया पडतो तुझ्या. पण गौऱ्या मले घरी पाठवायचे धंदे करू नको. अभि एकदा घरी जाऊन आलोय मी. मैना आता डबल घरी जायची इच्छा नाही आहे. मले कायम स्वरूपी इथं काम करायचं आहे. समजलं तुले? मी पण त्यासाठीच आलो आहे. पण जोपर्यंत कंट्रोल रूम मध्ये कन्फर्म होत नाही तोपर्यंत इथं मी असाच उभा राहणार. मग तू असाच करणार आहे? हा चल मग आता चला. ऍक्च्युली साहेब आमचं डिस्कशन झालेलं आहे का हा बघ केस नाही आहे हा केसरच आहे. अरे पण यो केसर नाही केस आहे या वेटरचा केस आहे. नाही साहेब नाही नाही हा केस आमच्या वेटरचा असूच शकत नाही साहेब. नाही कदाचित सर हा केस तुमचा असेल. माझा हो सरे माझा केस तांबरा आहे म्हणून तर मला ताम्रपद दिलेलं आहे. माझा केस नाही रे बसऱ्या. हा आता लक्षात आलं साहेब. वर ना एक सलूनचं दुकान आहे. त्याच सलूनच्या दुकानातला एक केस उडत उडत तुमच्या पुलावात पडला असं. अरे पण बसऱ्या नो ये उडत उडत आलेला केस नाहीये रे हा उपटून कारलेला केस. साहेब हा केस आहे ना बाजूच्या दुकानातून आलेला असणार. तुम्हाला म्हणून सांगतो बाजूला आहे ना एक दुकानदार आहे तो शेळी भादरतो. त्याचा केस उडून तुमच्या जेवणात पडला असणार. तुम्ही तो केस घेऊन जा त्याला दाखवा की बघ तुझ्या शेळीचा केस माझ्या जेवणात पडलाय. एकतर पैसे दे नाही तर शेळी दे. अख्खी शेळी फेकून मारे. शेळीचा केस आहे. शेळीचा आवरा केस असतो. ती काही तेल लावते. अरे आवरा मोठा केस आहे याच्यामध्ये. केस कुणाचा आहे सांगा पटकन. कुणाचा केस आहे? अहो सर हे केस माझे नाही आहे. तो तुम्ही एक काम करा यो असं ऐकणार नाही याला कामावरून काढू टाका म्हणजे यो सुधराल. हो हो साहेब सुधारण्याबद्दल तर तुम्ही बोलूच नका. हा
आमच्या विदर्भात झालाय का सुधार? इथं तुमचा एक पुलाव तुम्हाला खायला दिला, त्याच्यासोबत एक केस फ्री दिलं. अरे तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे. आम्हाला एक पुलाव मागितला असता तर आम्हाला तुम्ही या ऑरेंज पेपरमध्ये एक पुलावचा फोटो टाकून दिला असता. बस मी तुम्हाला सांगतो, आमच्या विदर्भावर ना तुम्ही कायम असे अन्याय करत आले. बस जायला आता माझ्यावर अन्याय झालाय. मी इकडे उपास सोरायला आलो ना, इच्छा लागेल या जेवणात केस म्हणत सापडला वासऱ्यानो. नाही केस आहे ना, तुझा असेल किंवा तुझा तरी असेल. महाबीन आता माया काय संबंध आहे याच्यात? मी ऍक्च्युली याच्याच नाव घेणार होतो. एक केस याचाच कन्फर्म असेल, पण तू बोलशील माझ्यावर अन्याय झालाय. मी विदर्भातलाय म्हणून बोललो, तुझा पण केस याच्यात पडलाय. ओ सर, तुम्हाला सांगतो ना, केसर खा, केसर पौष्टिक असतंय. आमची आई सांगते केसर खाल्ला ना की माणूस गोरा होतो म्हणून. मी गेली 20 वर्ष केसर खातोय. कुठून गोरा झालाय? ओ साहेब असं नाही. ओ साहेब तुम्ही आम्हाला असं काय बोलताय? साहेब आपण सिद्ध करायचं, इथले इथंच आपण सिद्ध करू. द्या तो एक केस, द्या तुमच्या इकडे. नाही हा तुमच्या जेवणातला केस, बरोबर आहे. आता एक हे नको नको. अबे एकच काढला, रिएक्शन केवढी. मॅनेजर आहे ना म्हणून एवढी. हा मायावाला केस. आता एक याचा केस काढताना तुला लढायला आले ना? माझा कस मॅनेजर आहे ना, याच्यावर माझं घर चालत आहे म्हणून म्हटलं मी. अरे सांगून तरी काढत जाणार यार. मी सेटलमेंट करून राहिलो जरा गपचाप राही ना. हा पाय, हा तू या केस, हा तुमचा केस, हा माया केस, बरोबर आहे. अब बता. अब बता इसमें से तेरा केस कौन सा है, मेरा केस कौन सा है और इसका केस कौन सा है? बता. अरे अरे बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है फर्क करने वाला? बता. अरे कलम वाली बाई सही कहती थी, हमारे पे अन्याय करते हो तुम लोग. कलम वाली बाई ठीक कहती थी, अन्याय होता है. अन्याय अन्याय होता है. का एक आहे का साहेब? ते कॉलेजमध्ये मी एका ऍक्टरचा आवाज काढला होता, नाना पाटेकरचा. असं कानाच्या पाटेवर वाजवून तेव्हा तुला ते सर कळा का? आता रवीना टंडन हे पकड, इकडे पकड. साहेब आता हे 4 केस आहे ना, हे तुम्ही घेऊन जा DNA सेंटरमध्ये आणि याचा DNA काढून आणा. DNA हा केस जर आमच्या वेटरचा निघाला तर आम्ही या पुलावचे 110 रुपये तुम्हाला वापस करून टाकू. नाही नाही, मला आता DNA टेस्ट करायलाच पाहिजे, कारण तुम्ही असं ऐकणारच नाही. अशी नाही होत काही, अशी DNA टेस्ट होत नाही सर. मग कशी होते? त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावं लागते. अपॉइंटमेंट? हो. मग मी घेणार अपॉइंटमेंट. नाही नाही, मी देतो ना घेऊन. अरे मी देतो ना घेऊन. द्या तुमचा फोन. द्या माझा फोन कशाला? अरे ज्याचं काम असलं त्याच्याच फोनवरून फोन करावं लागते. म्हणजे ते डायरेक्ट तुम्हाला ऍड्रेस साठी मेसेज बिसेस करते ना, मग म्हणून. द्या द्या एक DNA. हॅलो. हा जय श्री कृष्ण. हा वो जो हमारा एक कस्टमर है ना, हा उसके बालों में पुलाव आ गया है. तो नहीं नहीं, उसके पुलाव में बाल आ गया है. हा तो उसके बालों के DNA टेस्ट करना है. हा अरे नहीं, वो विद्या बालन की नहीं, वो बालों की. हा बालों की DNA टेस्ट करना है. हा हा तो हाँ हाँ, ये नंबर उनका ही से, तुम उनको मैसेज कर देना एड्रेस वगैरह. हाँ हाँ चलो फिर ठेवता है मैं. हाँ ठीक. हाँ साहेब तुमचं काम झालेलं आहे, तुम्हाला मेसेज आला, ऍड्रेस आहे. आता या ऍड्रेस वर जायचं, टेस्ट करून आणायची. MG Road गुजरात राजकोट. 110 रुपये साठी मी गुजरात राजकोटला जाऊ सर. 8000 रुपये खर्च करून. आता तुम्हालाच मोठा शौक होता ना बा, DNA टेस्ट करायचा, हे करायचा. आता करा काय करता. नाही आता तुमची लाईफ झाली नाटक. आता तुम्हाला नाही सोडत, मी घरी जात माझ्या एरियातल्या पोरांना घेऊन येत आणि त्यांनाच सांगतो यांची DNA टेस्ट कराय. कशी चॉपर तलवार हातर घेऊन आता बोलू तुम्ही? गौरव, अनुज आणि अरुण दादा, मस्त रंगली एका केसाची गोष्ट. आणि कोणावर परफॉर्म करवतात?
सर अरुण कदम यांच्या बरोबर मग तो बेस्ट होणारच. क्या बात है, मस्त मजा आली. आणि गौरव तुझ्याकडे असलेल्या विनोदाबरोबर तुझ्या तू केसांचा पुरेपूर वापर केलास या स्किटमध्ये. खूप मजा आली, धमाल. आपण ऐकूया कंट्रोल रूमचं तुमच्या परफॉर्मन्सबद्दल काय म्हणणं आहे. फार छान सादरीकरण होतं तुमचं. मुळात जेवणात केस आला की अस्वस्थ व्हायला होतं, हे स्वाभाविक आहे. आणि अरुणच्या जेवणात जो केस आला आहे तो नेमका कोणाचा आहे यावरून जे काही तुम्ही एक छान प्रहसन रंगवलं त्याला तोड नाही. क्या बात आहे, फार छोटासा अत्यंत केसा एवढा जम होता आणि तो तुम्ही अप्रतिम फुलवलेला आहे. मला विशेष कौतुक करायचं आहे अनुज तुझं, की तुझ्या भाषेत तो गोडवा आहे आणि हळूहळू तू आता जास्तीत जास्त मोकळा व्हायला लागलायस. आणि अरुण, कौरव आणि तू या तिघांनी मिळून जी काही केमिस्ट्री आज दिसली त्यावरून यातला नवोदित कोण आहे आणि सिनियर कोण आहे हे न कळण्या इतपत तुम्ही सराईतपणे आता दोघं जण काम करतात आणि हे खरं म्हणजे या मंचाचं यश आहे. आणि अरुणच्या पुलावमध्ये केस आढळल्यावर अरुण काय त्रागा करू शकतो, अफलातून सादरीकरण. क्या बात. वेटरशी भांडण करणे, टॅक्सी ड्रायव्हरशी भांडण करणे, रिक्षावाल्याशी भांडण करणे हा अनेकांना छंद असतो. कुठल्याही कारणावरून भांडायला ते तयार असतात. आणि इथे तर काय झालं होतं की त्याच्या म्हणजे अरुणच्या डिशमध्ये एक केस आला होता त्यामुळे वेटरशी भांडायला पुरेसं कारण होतं. आणि ते मस्तपैकी भांडण इथे रंगलं कारण भांडायला समोर होता गौरव मोरे ज्याच्या डोक्यावर एवढा केश सांभार आहे की याला जबाबदार त्याला धरणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. आणि ते भांडण तुम्ही मस्त रंगवलं. आणि शिवाय आता अशा भांडणामध्ये हे भांडण सोडवायला कोणीतरी एक मध्यस्थ असावा लागतो जो जरा सामोपचारानं मिटवणारा असावा. तर इथे तर स्वतंत्र अस्मिता असलेला विदर्भातला अनुज भांडण मिटवायला होता त्यामुळे भांडण न मिटता ते आणखी वाढत जाणार याबाबत काही शंका नव्हती. खूप मस्त एक छोटासा विषय घेऊन मस्त फुलवला होता. खूप आवडला आम्हाला हे प्रहसन. क्या बात आहे, बघूया तुमचे मार्क्स काय आहेत. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन शोत नव्या विनोदीरांचा. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन शोत नव्या विनोदीरांचा. मित्रांनो, केस कापण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल शिकवणारे भलते आहेत जगात, पण लहान मुलांचे केस कापणं म्हणजे एक गंमतच आहे. वा म्हणजे त्यांना रमवून त्यांचे केस कापावे लागतात. आता ही गंमत या माणसावर कशी रंगते ते आपण बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कृणाल, अंकित आणि समीर दादा चौगुले यांचे. चला साहेब, झाला. वा वा वा, व्हेरी गुड. चला एक 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 मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट साहेब. हा, अहो किती जोरात झटकताय. अहो नाही नाही, ते पाठीवर पडलेले केस जाणत नाही ना. कसे जातील, पाठीवर उगवलेत ते. नाही नाही, बरोबर आहे. नाही माझ्या लक्षात नाही लाव. हा ठीक आहे ठीक आहे, चला येतो मी. हा हो, पैसे द्या ना. तुम्ही द्यायचे. अरे मी मी द्यायचे नाही का. हे घ्या घ्या, देतो. हा हे घ्या. हा हा हा, चल. यायला प्रॉब्लेमच आहे, केस पण द्यायचे पैसे पण द्यायचे. पाच मिनिटाचं काम आहे रे, केस कापायचे पाच मिनिटाचं. अरे पाच मिनिटाचं काम आहे. एक मिनिट. ओके बाप असं रडतस काय. हा व्हायच जरा मुलाचं ऐका. हो मी बाप आहे. हे काय माझं व्हायचं जरा गोंधळच झालो ना. काय झाला, तुमचा जायवळ बघलं आणि माका वाटलं तुम्हीच मुलगी आहात. आकारण ह्यो बाप वाटता. हा बाप आहे. हा ताप आहे, ताप. तुम्ही मला ताप बोललात. नाही बरं, तुला नाही. तुम्ही मला ताप बोलला. यांचं नाव ताप आहे. माझं नाव ताप. यांचं ताप आहे. यांचं नाव ताप आहे. मी हाक मारतो भाऊ देतील. मिस्टर ताप. हे भाऊ दिले की तुमचं नाव ताप. तुम्हाला मिळेल शाप. तुम्ही खाता चिवडा. तुमचा बाप बेवडा. काय काय बोलतोय. लहान लहान मुलगा आहे, लक्ष देऊ नका. लहान मुलगा आहे. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. या बसा. पण यांचा नंबर असेल ना. कोणतो यांचं. यांचा नाही नाही नाही, ते पेपर वाचू घेत. म्हणजे काय. ओ ह्या मूळचा असा वाचनालय. बर
मी इलिगल सलून चालवतो. सांगताय काय? चालता हो. नाव काय? समीर चौगुले. एम कॉम केलंय मी ऍक्च्युली पीएचडी. तुमचा नाय बाळाचं नाव काय? बंटी नाव आहे याचं. बंटी वा काय छान नाव आहे. बंटी बस बस बंटी ये बॉस ना. बंटी बस. बंटी बस. बंटी बॉस. बंटी बस. बाबाजी मंकास करतोस? बाबाजी मंकास करतोस? चेहरा वाकडाकडे का मंकास झाला? बाबाजी मंकास करायची? शांत राहो. काय मुलार चिडतास? हा अहो मुला म्हणजे देवाघरची फुला. फुला काय? कोंडी आहे. कोंडी. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही शांत राहा, मी हँडल करतोय. बंटी शहाणी मुला नेहमी केस कापतात. हा तू शहाणू असस की नाही? मी केस कापले काय आणि नाही कापले काय, मी शहाणाच राहणार आहे. म्हणजे आमचं सरनेम शहाणे आहे ना. वीर बंद वीर बंद. हरलो हरलो मी. हरलो बाबा. हरलो मी. जिंकलो. तुम्ही खेळ नाही. मी हरलो. मी हरलो. हे बाळा ते पण हरले, मी पण हरलो. तू जिंकलास की नाही? आता केस कापायचे. मी समजवते ना, मी समजवते. बंटी ये ना बाबा. बस इथे बस. बस रे बाबा. ये शोन्या. हा बंटी बस. आता ऐका मी काय सांगते. तुका बाबांसारखा मोठा होता की नाही? अरे बाबांनी जसं खूप अभ्यास केलो तसं तुका करूचो की नाही? एम कॉम. एम कॉम. अरे बाबांनी मोठ्या ठिकाणी नोकरी मिळवल्यानी एबीसी एंटरप्राइजेस तशी तुका मिळवची की नाही? मग माका सांग, जसे तुझे बाबा केस कापतात तसे तू कापतल की नाही? माझे बाबा जे जे करतात ते मी सगळं करणार आहे. शाबास. माझे बाबा सिगरेट पितात, मी सिगरेट पिणार आहे. त्या सालू भाभी जेव्हा ऑफिसला जातात ना खालून, तेव्हा बाबा बालकनीतनं असे वाकून बघतात. मी पण वाकून वाकून लागणार आहे. काय बोलतोस तू? काय तुझं नाव? ताप. तुला मिळेल शाप. तू खातो वडे तुझे बाबा बेवडे. बाबा मला बेवडे बोलायचं होतं, तुम्हाला काय वाटलं? काय खैसून शिकायला येतं हे सगळं? काय सांगू तुम्हाला, खाली खेळायला जातो ना क्रिकेट, मोठी मुलं खेळतात. काही ना काही ऐकतो तुम्हाला सांगतो. आता तरी वडे बेवडे म्हणालाय थोड्या वेळाने. नाही म्हणजे काय सांगू शकत नाही ना, काय म्हणू शकतो? मी नाही बसणार. तू केस कापणार आहेस का नाही? नाही. ट्रायल बॉल झाला, पुन्हा एकदा टाकतो. तू केस कापणार आहेस की नाही? नाही. तू केस कापणार आहेस की नाही? नाही. तू काय तुझा बाप पण कापेन? तुम्हीच म्हणालात बाप पण कापे. पडतस काय झिलार? लहान मुलांच्या कसा कला कलान घेऊचा लागता, त्याच्या किलो किलो घ्यायला लागतं. एवढा आहे तो. तुम्हाला माहितीये का, तेच टेन्शन आहे माझ्या डोक्याला. एक उपाय सापडलेला नाही याच्या उद्धटपणावर बावलटपणावर. असा उपाय असा दिलंय गप्पा बस. ए ठेव तिकडे, ठेव तिकडे. पाटील ते घेऊ नकोस. तुला बघतो. नाही तुला बघतो. काम पटो. हा शांत कसा झाला? अहो कतरीना काहींचं फोटो बघितल्यावर कोण होऊ शांत होईल? बाबा मला ही हवी आहे. कतरीना कैफ. तुला हवी आहे? हो बाबा, ही मलाही अनेक वर्ष हवी आहे रे. मला कतरीना कैफ खेळायला हवी आहे. कतरीना कैफ नाही, कैफ सिरप आहे घरी, चालेल तुला? बाबा मला कतरीना कैफ खेळायला हवी. नाही देऊ शकत मला. मला हवी. मला कतरीना कैफ हवी. अरे नाही देऊ शकत बाबा. कतरीना कतरीना कैफ. अरे रस्त्याची काम सुरू आहेत का? कसं असं करतोस बाबा? कतरीना तू. आपण जाऊया कतरीना मावशीकडे. ए तुझी मावशी असेल माझी कतरीना कैफ आहे.
बरा आपण जाऊया कतरीनाकडे. प्रॉमिस प्रॉमिस. बाबा बाबा याची ना काहीतरी अशी ओळख आहे. माझी ओळख करून द्याल. नाही पण त्या आधी तुका केस कापूचे लागतले. बाबा मी ठरवलंय मी केस कापणार. अरे बापरे वा वा वा. सुरुवात मी यांच्यापासून करणार. माझे केस द्या बाबा. कापू दे ना. जाऊ दे कापू दे ना. थोडेसे काय फरक पडतोय. काय फरक पडतो काय काय फरक पडतो. एवढा असा ना मग तुमचे केस द्यावा ना. खड्ड्यात गेलं स्किट आणि माझं करिअर. केसाला हात नाही लावायचा. चल चल तुम्ही द्या ना थोडेसे केस. काय फरक पडतोय तुम्हाला. मुलगो तुमचो आहे ना तुम्ही केस देऊ माका की ज्या सांगता. अरे पण माणूस म्हणून काय कर्तव्य आहे. माणूस म्हणून काय केस देऊचे की काय. एवढे करणार काय केसांचा. द्या ना थोडेसे. तुमची किंमत माहिती आहे केसांची काय. बाबा मला तुम्ही पण केस कापू देत नाही. हे काका पण केस कापू देत नाही. मी बिचाराने कोणाचे केस कापायचे. तुम्ही माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नका. मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. अरे स्किट मध्ये नाहीये ना मग बसलो की त्यात. मी माझ्या वाचनालयात बसलोय. तू इथं दुकान मांडलंय. मला केस नाही तर मग दुसरं काहीतरी कापायला द्या ना. थोडस द्यावं कापायला काय. कागद बिगत द्या ना काही कापायला असेल मला. सांगते तुमचं मुलगो हट्टी हा. तुम्हाला हट्टी बोलला मग तू असू आला. तुला मॉल मध्ये नाही. तुम्ही तुला मॉल मध्ये नाही. तो बर्गर बर्गर फ्रेंच फ्राईज मोठा वाला. हा मोठा वाला. वाव. हा प्रॉमिस कर. प्रॉमिस प्रॉमिस. यस वाव. त्याच्या आधी केस कापायला बेटा. अरे वा वा वा. चला चला पटापट कर. आय शाले माझे गेंडले ते. व्हेरी गुड. हा बाबा हा बघ सुपरमॅन. सुपरमॅन सुपरमॅन सुपरमॅन. हे बाबा हा बघ काळा डॉबरमॅन. बाबा बाबा बाबा. बस नाही ते बाबा. आता मागून कापायचं काय असे बाबा. पुढे घ्या ना ते बांधू. आता हल्ल्याचं नाही. ओ काका मला दाढी करायची आहे. अरे लहान मुलांची दाढी नाही करणं. मला दाढी करायची आहे. नाही करणं सांगितलंय ना. मला दाढी करायची आहे बाबा. काय तुमचं मुलगा सारखं सारखं मध्ये मध्ये बोलता असं असतं काय. आता त्याला दाढी करायची आहे ना. तो दाढी करणार. एक काम करा हा जो नुसता आहे ना ब्रश तो त्याला डोळे मिटायला सांगा आणि गालावर फिरवा. झालं त्याचं समाधान. तुम्ही त्याचं समाधान होईल. नाही ना कोणाची म्हशी कोणा गुट्टा म्हशी. कानपट फोडी ना. बंटी दाढी करायची ना. आता चला डोळे बंद करा. शाबास. अरे वा रे वा. दाढी रे तुझी. वा वा वा. मस्त झाली दाढी. आता आपण केस कापायचे. ओ काका तुम्ही काय मला काय येणं समजलात. दाढी अशी करतात. अरे बाळा दाढी अशीच करतात. मग दाढीच्या आधी तोंडाला पांढरं पांढरं काय व्हॅनिला आईस्क्रीम लावतात. साबण लावा. अरे लहान मुलांचा साबण नाही लावणं तरी. लावा साबण. आता लावा बाण सुटला. साबण लावा साबण लावा सारखा करतो. तुम्ही काय काय सांगता सुनेश. लावायला लागेल. आता ऐकणार नाही तो. लावा लावा लावा. काय ना साबण खांद्यावर बसवलं आणि कानात मुत्ता. साबण लाव. या खाय गेलो. हा डोळे डोळे मिटायचे. डोळे मिटायचे. झालं. आमची दाढी झाली. आमची दाढी झाली. दाढी झाली. आता केस कापायचे. दाढीला साबण लावून दाढी जाते. वस्त्रा फिराव. अरे लहान मुलाक वस्त्र नाही लावण तरी. वस्त्रा फिराव. नाही सांगलंय ना मी. बाबा इकडे इकडे. काय हाय असा. त्याला सगळंच माहिती आहे. लपालपी करू नका. एक काम करा कांगवा आहे ना कांगवा डोळे मिटायला सांगा. कांगवा उलटा करा आणि वस्त्रासारखं फिरवा. कळलं तर. नाही कळणार. वस्त्रा मिटा. डोळे मिट. बरोबर डोळे मिट. चला आता वस्त्रेने दाढी करूया आपण. चला. अरे वा रे वा. घंटी वस्त्रेने दाढी करतो रे. आवाज बघ दाढीचा. चला झालं ह्या दाढी. ओ काका याला वस्त्रा बोलतात. अरे हा वस्त्राच आहे. खरंच याला वस्त्रा बोलतात. हो रे. अरे बापरे याला जर वस्त्रा म्हणत असतील तर महा कंगवा आहे. आणि या कंगव्याने मी तुमचा भांग पाडणार आहे.
वा 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 गैरा दंगा करी टाका तुम्ही हसून हसून तोंड दुखून राहिलं माझं समीर दादा असेल आणि दंगा होणार नाही असं तर होत नाही बा अंकित आणि कृणाल तुम्ही भलती भारी साथ दिली आता आपण बघूया कंट्रोल रूमचं तुमच्याबद्दल काय मत आहे बा अंकित समीर आणि कृणाल तिघांनी सुद्धा मस्त मजा केली या परफॉर्मन्समध्ये आणि अंकित मी विशेष अभिनंदन तुझं करेन काय अभिनय करताना ना दारुड्याचा अभिनय करणे वेड्याचा अभिनय करणे लहान मुलांचा अभिनय करणे हे नेहमी ना दिसताना सोपं वाटतं पण ते करताना अतिशय कठीण असतं ते कुठल्याही वेळी ना ते बालिश होण्याची अत्यंत शक्यता असते विशेषतः अशी तुझ्या एवढ्या वयाची मुलं ज्यावेळी लहान मुलगा परफॉर्म करतात ना खूप कठीण काम असतं पण तू अत्यंत लिलया साकारलं असते तुझा हा लहान मुलगा खूप आवडला आणि समीर एका बापाची जी त्रेधा तिरपीट उडते अशा वेळी आणि ही लहान मुलं ना अवसान घातकी असतात म्हणजे ही घरात आपल्या आई वडिलांचं ऐकतात पण नेहमी बाहेरच्या माणसासमोर कधीच ऐकत नाहीत आपण जे सांगू त्याच्या उलट काहीतरी करतात आणि त्यावेळी आपल्या वडिलांची त्या मुलांच्या वडिलांची जी काय अवस्था होती ना ती तू खूप मस्त दाखवलीस एकूण चौघांमुळे हा परफॉर्मन्स खूप छान झाला त्या बात आहे लहान मुलांचं केस कापणे लहान मुलांना इंजेक्शन देणे किंवा लहान मुलांकडनं काही गोष्टी करून घेणे त्यांच्या मनाविरुद्ध हा एक मोठा टास्क असतो आणि जे केशकर्तनकार असतात आपले कलावंत ते त्यांच्याकडे ही एक उपजत कला असते की ते लहान मुलांना छान एकतर टपल्या मारून किंवा अत्यंत गोडी गुलाबीने त्यांचे केस कापत असतात आणि लहान मुलांचे केस कापताना त्याचा होणारा धिंगाणा आणि आई वडिलांची केविलवाणी अवस्था असं दृश्य नेहमीच पाहायला मिळतं आणि त्याचं एक उत्तम सादरीकरण तुम्ही सादर केलं मला जास्त कौतुक वाटतंय ते अंकित तुझं आजचा तुझा केस कापायला आलेला लहान मुलगा अफलातून सीबीटीच्या रंगमंचावर आठवणीत ठेवावा असं ते कॅरेक्टर तू केलेलं आहेस क्या बात आहे तुझं अभिनंदन पण कृणाल आज तुला खरं तर कमबॅकची एक संधी मिळालेली आहे आजही तू जरा बुजल्यासारखा वाटलास का कोणास ठाऊक तू अजून या मंचावर मोकळा झालेला नाही आहेस पण एकूणच तिघांनी मिळून केस कापण्यासाठीचा हा जो काही एक रंजक प्रसंग उभा केला त्याला तोड नाही अप्रतिम सादरीकरण आमचे मार्क्स आम्ही दिले बघूया जजेस तुम्हाला काय मार्क्स देतात एवढे कोण मित्रांनो इथे आपण आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा तुमच्या आवडता कार्यक्रम कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोद वीरांच्या ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण पाहतोय आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोद वीरांचा तर मंडळी कसं आहे डोक्यातला केस आहे ना ताटात पडला ना तर एक वेळ परवडण्यासारखा आहे काय समजलं पण कोर्टातली केस ना परवडण्यासारखी नाही आहे हा तर ही केस घेऊन येतात आपले समोर काजल राजू आणि विशाखा सुभेदार ऑर्डर 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 चला केस सुरू व्हायची मला एकदम शांतता हवी पिन ड्रॉप सायलेन्स ओके ओके बिकी काही नाही शांतता म्हटलं ना शांतता सॉरी माझाच फोन वाजला सॉरी सर हॅलो हा बोल ग बच्चू काय म्हणते कशी आहेस तू अरे मी पण मज्जेत काय नाही गे इकडे कोर्टात आले उगाच नेहमीची फालतूगिरी बोल काय म्हणतो तू हा कुठे शॉपिंगला शॉपिंग कुठे चालली ओ सेल लागलाय समोर सेल हा शपथ आज शेवटचा दिवस अरे यार आधीकडे फोन केला ग बरोबर चल मी पटपटपट उरकते आणि लगेच लगेच पोहोचते उरू थांब तू थांब मी माझ्या थांब मी आले मी आले हा 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 बोला काय अरे तुम्ही जिंकला चाप बसला केस सॉल्व्ह अरे थँक्यू थँक्यू म्हणजे माझ्या मुलाची कस्टडी मला मिळाली मी माझ्या मुलाची कस्टडी अशी तुला देणार नाही आधीच सांगते तू काय देणार नाही का मला बाप देण्याचं मी मला द्यायला माझी कस्टडी तुम्ही ना आपापसात ठरवून घ्या ना हा मी तुम्हाला पुढची तारीख देते मग आपण सगळं लिगली लिगली ठरवून टाकू उरकून टाकू सगळं ओके पुढची तारीख देते चला आता केस सॉल्व्ह झालेली आहे केस ओव्हर चला ओके असं काय करताय पुढची तारीख कशी देताय ही पाचवी तारीख दिली तुम्ही ऑलरेडी आम्हाला अरे यार पाचवीला पुजली ती माणसं माझ्या काय नाही
मॅडम आमचा डिवोर्स झालेला आहे. अरे मग काय केस झालेली आहे, सॉल्व्ह आहे केस. चला बरं झालं, चला आता कसलं परत आहे ना. अहो केस सॉल्व्ह नाही झाली, डिवोर्सची केस नाहीये ही. ही मुलाच्या कस्टडीची केस आहे. रे तुम्हाला सतत कोर्टाच्या पायऱ्या चढायला लाज नाही वाटत? एक केस झाली केस बोला. अहो ती याची कस्टडी मला देऊन टाका. देऊन टाका काय देऊन टाका? हा घरामध्ये अशी टाकलेली अंडरवेअर कधी मिळते का सकाळी वेळेवर? आणि देऊन टाका. आज जरा गोंधळ झालाय. आज आज काय नेहमीच गोंधळ होतो यांचा. आणि म्हणाल्यात माझ्या मुलाला मी सांभाळतो. काय मॅडम, इतकी वर्ष याच सगळं मीच केलंय, हिने काही केलेलं नाही, त्यामुळे याची कस्टडी मलाच मिळाली पाहिजे. अरे करेक्ट आहे तुमचं, तुम्ही केस जिंकलेले आहात, अभिनंदन. चला बाय केस ओव्हर. काय माझं ऐकून तरी करा, काय ओव्हर केस. मला बोलू नका, फोन आलाय मला. हा बोल गा बच्चू. परत हा काय? अगं ही माणसं थांबतच नाही बोलायची, वाचा वाचा बोलतच असतात, काय करणार. बरं बरं एक मिनिट. हे किती वेळ चालणार तुमचा टाइमपास? टाइमपास लवकर बोला, मला लवकर लवकर जायचंय, सेल लागलाय. हा थांबा, ए 10 मिनिटं, 10 मिनिटं दुरकायचं सगळं, 10 मिनिटं दुरकायचं. हा बघ तू 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 वाट बघ, मी आलेच. हा चला चला बोला, पटकन बोला. काय आहे? या माणसाला ना पोरं सांभाळता येत नाही हो, आणि माझा चिंटू आहे ना फक्त माझंच ऐकतो. तू सारखं माझ्याकडेच येतो. हो तुझं ऐकतो. थांबा मिलोड, मी तुम्हाला दाखवतो. चिंटू ए चिंटू, हे घे बाबा खाऊ, घे पप्पानी खाऊ दिलं, बघा घेतलं की नाही. आता तुम्ही बघा चिंटू, हे घे चॉकलेट. म्हणतो बाबू मम्मी काय देते, बघितलं घेतलं ना. ए चिंटू, ए चिंटू, हे घे. अरे पोरग भिकारी आहे. अरे याला फक्त खाण्याशी मतलब आहे. काय हा जन्मालाच असा आलाय का तुम्ही तर असा पोसलाय? नाही नाही, जन्माला आला तेव्हा हा टुणटुणीत होता, आता गुबगुबीत झालाय. एवढा झालाय? हा ते काय झालंय, 8 महिन्यापासून हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमची डिवोर्सची केस स्टँड झाली आणि मग हा प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणजे ह्याच्यात फार जीव अडकतो माझा, त्यामुळे आम्ही त्याला काय काय खायला आणायचो, त्यामुळे तोही खायचा. बर मी आणलं की हा खायचा, हिने आणलं की हा खायचा. म्हणजे आता नंतर अशी पोझिशन झाली, कोणी काही दिलं तरी हा खातोच. किडनॅपरनी चॉकलेटच्या ऐवजी पिस्तूल दिलं तर तेही चाट जाईल. हा नाही हो, नाही तो खाण्याचा फार शौकीन आहे. अगदी माझे गुण गेलेच. तुझे कसले गुण? तू ज्याला गुण म्हणून मोजतेस ना, त्याला आम्ही वजन म्हणून मोजतो. तुझं फक्त वजन हा गुण घेतलाय. सणवार आले वजनावरून बोलतात, चार चौघ आले वजनावरून बोलतात. जगात इतक्या जाड्या बायका आहेत, आता यांनाच बघा ना. माझ्या जाडेपणाचा माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या नवऱ्याला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट आहे ना. ओ काय हो, आहे ना, आहे ना, काय ओ काय हो. माझं एवढंच म्हणणं मिलॉर्ड की हिचं फक्त वजन यांनी घेतलंय, बाकी हा सेम टू सेम डिक्टो माझ्यासारखा आहे. काही नाही चिंटूचा यांच्याशी काही एक संबंध नाहीये. असले धक्के देऊ नको, आधीच हा शो संपतोय, परत काम मागत फिरावं लागणार. काय बोलतोय म्हणजे ते आपला संसार संपतोय ना, आता दुसरं नको बघायला काही. चिंटू तू कोणाबरोबर येणार बाबू सांग, कोणा बोलवे. बघितलं लगेच माझ्याकडे हात दाखवला ना, बघितलं ना. हे बघ चिंटू, बाबा पप्पा कडे येणार ना, तू येणार ना माझ्याकडे हात दाखवला. तुम्ही फार कन्फ्युज करताय त्या पोराला. हे चिंटू कोणाबरोबर जाणार आहेस तू? चला आपण सेलला जाऊया. चला. अरे मला सेल लागलाय. चला 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 चला, निकाल लागलेला आहे तात्पुरती या पोराची कस्टडी माझ्याकडे. चला केस ओव्हर. जरा पप्पानी तुझ्यासाठी एवढं केलं, तुला एवढं खायला आणून दिलं आणि तू तू यांच्या बरोबर जाणार आहेस. चिंटू तुला मी एवढं चांगलं चुंगलं करून घातलं, आवडत नाही करी तू यांच्या बरोबर जातो. चिंटू चिंटू माझ्या बरोबर कसा येणार बाबा तू? तूच एवढं खाल्ल्यावर मला काय उरणार? ओ तुम्ही ठरवा लवकर लवकर, मला सेल लागलाय, तिथं जायचंय. पटपट आत्मा तुमचं, पटापट काय बोलायचंय बोला. ए चिंटे कोणाकडे जायचंय नक्की तुला? पटकन बोल, वेळ वेळ नको. मी माझा मित्र आमिर कडे जाणार. आमिर? बाबांना सोडून आमिर कडे जाणार तू? हा तुझं प्रेम आहे त्याच्यावर? नाही नाही, माझं आमिरच्या बहिणीवर आरोहीवर प्रेम आहे. आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत.
आणि आम्ही तुमच्यासारखे भांडणार पण नाही आहोत. काय बोलतोय, केस बीस गेली खड्डे आरटीला घेऊन चला. आमिर आणि आमिर बाहेर चल जाय. आमिर आमिर तुझे बाहेर कुठे आहे? वा 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 वा, मस्त सॉलिड, एकदम उत्तम सादरीकरण तुमचं झालेलं आहे. काय समजलं? पण ते काय आहे, पण एवढा घाई गडबडीत असलेला मी ना जज कधी आयुष्यात बघितले. सेलसाठी निघालेला आहे. विशाखा, तू ना उत्तम निकाल लावलेला आहे. फंटास्टिक, मस्त फंटास्टिक. थँक्यू. तर आपण आता ऐकूया कंट्रोल रूमचं काय म्हणणं आहे ते. आज काय चाललंय मला कळत नाही. आपल्या भागामध्ये सगळं केसेसवरच सगळं चाललंय, म्हणजे केस जेवणात येणं, केस कापायला जाणं आणि कोर्टाची केस. हा आपला हा आजचा भाग म्हणजे एक वेगळी केस आहे असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. मुळात ना आपल्या मंचावर ज्या ज्या वेळी कोर्ट झालं ना ते खूपच रंजक झालेलं आहे. कदाचित कोर्ट हे खूप रुक्ष आणि शिस्तीचं असतं आणि त्याचा थोडा आपण एक्झॅगरेटेड फॉर्म जर वापरला तर त्याच्यातनं सहज रंजन होऊ शकतं. म्हणून की काय कोर्टाचे सगळे आपले सीन्स आहेत ते छान रंजन करतात. आजही तसंच झालं. फार छान सादरीकरण. वा वा वा. विशाखा, तुझी जज खूप मस्त होती. जिला सेलला जायचं आहे आणि त्यावेळी तिला हे सगळं काम करावं लागतंय अशी कामात अडकलेली आणि तरी ही केस पटकन हातावेगळी करायला उत्सुक असलेली जज तू खूप मस्त दाखवलीस. काजल, तुझ्याकडून जरा जास्त अपेक्षा होत्या, कारण यातनं तुला खूप वेगवेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तू एक पत्नी म्हणून होतीस, एक आई होतीस, एक अशील होतीस, ती भांडणारी बायको तुला छान दाखवता आली असती, आणखी मुलावर प्रेम करणारी आई पण दाखवता आली असती. तू आणखी चांगलं करू शकतेस हे आजचा परफॉर्मन्स बघताना जाणवलं. याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तुला. राजू, तू मात्र सराईतपणे हे सादर केलंस. म्हणजे राजू बावडेकर आता कॉमेडीची बुलेट ट्रेन या मंचावर अत्यंत सराईत परफॉर्मर झालाय हे या आजच्या परफॉर्मन्सने दाखवून दिलं. खूप मस्त परफॉर्म केलंस तू. त्यामुळे विशाखा, राजू आणि काजल, तुम्ही तिघांनी सादर केलेला हा कोर्टातला परफॉर्मन्स खूप मस्त होता. क्या बात आहे. बघूया मार्क्स काय आहेत तुम्हाला. 11 गुण. तर मंडळी, आजचे सगळे सादरीकरण झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला कळणार आहे की कोणाला मिळणार आहे या आठवड्याचं येल्लो सिग्नल. पण त्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे कंट्रोल रूम मध्ये. तुम्ही कुठे जाऊ नका, इथे घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन शोत नव्या विनोदवीरांचा. तर मित्रांनो, नुकतेच आम्ही कंट्रोल रूम मधून आलोय. प्रत्येक भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोणत्या विनोदवीराला मिळाला येल्लो सिग्नल आणि 4 आठवड्यानंतर आपल्याला कळेल की कोणाला मिळालाय ग्रीन सिग्नल, ज्याच्या आधारे ते कॉमेडीची बुलेट ट्रेन किंवा बुधवारची जत्रा यांच्या मंचावर आपली कला सादर करू शकतील. वो आणि या आठवड्याचं येल्लो सिग्नल मिळतंय. अंकित म्हात्रे. अंकित, या आठवड्यात तुला मिळाला येल्लो सिग्नल, म्हणजेच तुझ्या परफॉर्मन्सची नोंद इथे घेतली गेली. अभिनंदन. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. आपण भेटूया पुढच्या आठवड्यात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन शोध नव्या विनोदवीरांचा.